तरी थेट दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। नागपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांचा हा नागपूरचा दौरा आहे। नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करतात। तर देवेंद्र फडणवीसांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला होता आणि या पावसामध्ये नागरिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता फडणवीस हे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूरमधील भागांची ते पाहणी करतायत। ज्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या भागाचा ते आज दौरा करतायत। फडणवीस आता परिस्थितीचा आढावा घेतायत। संजय डाफ आपले प्रतिनिधी आपल्याला या त्यांच्या पाहणी दौऱ्यासंदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतायत। संजय, नक्कीच शुक्रवारी रात्री मध्यरात्री जो ढगफुटी सदृश्य पाऊस नागपुरात झाला त्यामुळे अनेक सखोल भागांमध्ये पाणी शिरलं होतं, अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या, रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं होतं। त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या भागांचा पाहणी करतात। सर्वप्रथम ते आले आहेत नागपूरच्या अंबाझरी तलावावर, ज्या तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी जे आहे ते नाल्याच्या माध्यमातून बाहेर आलं आणि ते पाणी जे आहे ते अनेकांच्या वस्त्यामध्ये शिरलं। हा तलाव जो आहे या तलावाची पाणी ते करतात की नेमकं झालं काय, पाणी इतकं पाणी ऐनवे कसं काय या ह्याच्यातनं बाहेर आलं, किंवा हा जो नाला आहे हा नाला थोडासा अरुंद आहे त्यामुळे या पाणी जे आहे ओरडतो ते बाहेर आलं आणि वस्त्यांमध्ये गेलं, त्यामुळे इथले पाणी गेल्यानंतर ते वस्त्यांमध्ये जाणार आहेत, लोकांची चर्चा करणार आहेत आणि एकूणच हा सगळा आढावा घेऊन त्यावर काय उपयोजना करता येईल या अनुषंगानं निर्णय होणार आहे। फडणवीसांच्या सोबत संजय कोणते अधिकारी सध्या उपस्थित असल्याची माहिती? त्यांच्यासोबत नागपूर महापालिका आयुक्त आहेत, NIT चे डायरेक्टर आहेत, त्यानंतर पोलीस आयुक्त आहेत आणि इतरही जे अधिकारी संबंधित विभागाचे आहेत सर्व अधिकारी सोबत आहेत आणि पाहणी घेणार आहेत, आढावा घेणार आहेत आणि एकूणच पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये या अनुषंगानं उपाययोजनांची चर्चा करणार आहेत। संजय, काल ज्यांचं नुकसान झालं त्यांना तातडीची प्रत्येकी 10,000 मदत घोषित करण्यात आली, आज देखील कोणत्या मदतीची घोषणा फडणवीस करू शकतात? खरं म्हणजे कालच घोषणा त्यांनी केलेली आहे, ज्यांच्या घरी पाणी घुसलं होतं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीची 10,000 मदत आणि दुकान जे आहेत त्या दुकानदारांना 50,000 मदत जी आहे ती केली जाणार आहे। त्यानंतर आता कदाचित ही पाहणी केल्यानंतर नेमका नुकसानीचा आकडा किती आहे आणि या अनुषंगाने मदतीची घोषणा जी आहे किंवा एखादा निधी म्हणता येईल आपण याची तरतूद जी आहे ते करू शकतात। संजय, ही संपूर्ण पाहणी झाल्यानंतर फडणवीस आढावा बैठक देखील घेण्याची शक्यता आहे का? खरं म्हणजे कालच नागपूर महापालिकेच्या कार्यालयामध्ये आढावा बैठक जी आहे ती फडणवीसांनी तातडीची घेतली, त्यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी जे आहेत ते उपस्थित होते, त्यामुळे सगळ्या नेमकी कारण मीमांसा जे आहे त्याची चर्चा झालेली आहे, काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने चर्चा झालेली आहे। कदाचित या पाहणी दौऱ्यानंतर पुन्हा एकदा बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात। संजय, देवेंद्र फडणवीस कोणत्या भागाचा दौरा करणार आहे, कोणत्या भागात पाहणी करणार आहे? सुरुवातीला त्या आले आहेत नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या ठिकाणी, या ठिकाणी हा जो परिसर आहे रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्यानं उखडून गेलेला आहे, करडून गेलेला आहे। त्यानंतर जाणार आहेत ते अंबाझरी परिसरामध्ये, ज्या भागामध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवावं लागलं होतं ज्या भागांमधल्या नागरिकांना सैन्याच्या मदतीने असेल, NDRF च्या मदतीने असेल किंवा SDRF च्या मदतीने असेल त्यांना बाहेर काढलं होतं। त्यानंतर लक्ष्मीनगर असेल, वजतनगर असेल, शंकरनगर असेल, याशिवाय काही स्लम वस्त्या ज्या आहेत तिथेही जाऊन पाहणी करणार आहेत। संजय, नुकसानग्रस्त नागरिकांशी ते संवाद साधण्याची शक्यता आहे का? नक्कीच, आता इथं अंबाझरी तलावाच्या नंतर ते जाणार आहेत अंबाझरी परिसरामध्ये, ज्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं होतं तिथल्या नागरिकांशी ते चर्चा करणार आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत, त्यांना आता काय तातडीची गरज आहे, म्हणजे मदत जरी जाहीर केली असते तरी त्यांना अनेकांच्या घरामध्ये साहित्य सगळं पाण्याखाली होतं, काल बुडालेलं आहे, अन्नधान्य पूर्णपणे घेतलेलं आहे, त्यामुळे तातडीची त्यांना जेवणाची व्यवस्था असेल किंवा इतरही काही गरजा ज्या आहेत त्यांच्या वस्तू ज्या आहेत त्या संदर्भातली त्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते। अगदी संजय, महत्त्वाचे अपडेट या दौऱ्याच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवताय। अंबाझरी परिसरामध्ये फडणवीस सध्या पाहणी करत आहेत, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, नागरिकांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे। काल प्रत्येकी 10,000 मदत देखील फडणवीसांनी ही जाहीर केलेली होती, आज पुन्हा एकदा ते कोणत्या स्वरूपाची मदत जाहीर करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण नागपूरच्या अनेक भागामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं होतं आणि अतोनात नुकसान नागरिकांचं आणि दुकानदारांचं देखील झालेलं होतं। आता फडणवीस या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेताना दिसत आहे। तर नागपूरमध्ये पावसानं प्रचंड असं नुकसान झालंय आणि याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत।